राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन भाई मुसरीफ या कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करतील. आदरणीय हसन भाई मुसरीफ, टाळ्यांच्या गडगडामध्ये स्वागत करूया. आजच्या या बीड जिल्ह्याच्या आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या नागरी सत्काराच्या निमित्ताने बीड जिल्ह्याच्या प्रश्नाच्या बाबतीत जी विराट सभा घेतलेली आहे त्याला उपस्थित असलेले आमचे नेते आदरणीय अजितदादा, आपल्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्लभाई पटेल, आपले प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब, भुजबळ साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब ज्यांनी या सभेचं नियोजन केलं, ते धनंजयजी मुंडे, त्यांचे सर्व सहकारी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मंत्रीगण, व्यासपीठावर सर्व बीड जिल्ह्याचे प्रमुख नेते मंडळी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनी, पत्रकार मित्रांनो, मी अधिक वेळ घेणार नाही कारण अजितदादा पवारांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण इथं सर्वजण उपस्थित आहात. फक्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काल जी सभा झाली त्याचं उत्तर आम्हाला कोल्हापूरच्या सभेतच द्यायचं होतं, परंतु मी थोडंसं बोलावं म्हणून 5 मिनिटं इथं उभा आहे. आपल्याला माहिती असेल की 2 जुलैला अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सत्तेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि 5 जुलैला मुंबईमध्ये आपला मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झाला. त्यामध्ये अजितदादांनी आपली भूमिका स्पष्टपणानं मांडलेली होती. 2014ला कोणती घटना घडली, 2017, 2019, 2022ला कोणत्या कोणत्या घटना घडल्या आणि कशासाठी आम्ही निर्णय घेतला त्याचा पुनरुच्चार त्यांनी केलेला होता. राज्याच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी आम्ही जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार करण्यासाठी जरी गेलो असलो तरी या राज्याचा विकास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं हित हा पाहून आम्ही निर्णय घेतलेला अशी भावना त्यांनी व्यक्त केलेली होती. मला फक्त वाईट एवढंच वाटलं की आमचे नेते अमरसिंह पंडित यांनी ज्या साहेबांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या त्याही आमच्या सर्वांच्या मनामध्ये भावना आहेत, परंतु कालच्या त्या कोल्हापूर जिल्ह्याच्या सभेमध्ये काल जितेंद्र आव्हाडांनी साहेबांच्या उपस्थितीमध्ये जे भाषण केलं त्याबद्दल आमच्या तीव्र आम्ही खेद व्यक्त करतो, निषेध व्यक्त करतो. कारण पहिल्यांदा अजितदादांनी सांगितलं होतं कुणावरही टीका करायची नाही, परंतु ज्या पद्धतीनं आम्हावर त्यांनी गद्दारांचं रक्त, गद्दारांचं कसं असतं, सापातून हे बिळातून कसे बाहेर आलेले आहेत आणि पायतानाची भाषा केल्यानंतर मग पत्रकारांनी मी विचारल्यानंतर माझाही राग अनावर झाला आणि मी सांगितलं कोल्हापुरी पायतान हे प्रसिद्ध आहे, माझ्या मतदारसंघामध्ये कापशी गावाचं पायतान हे त्याहीपेक्षा प्रसिद्ध आहे आणि ते करकरीत वाजतं, ते त्यांना लागलं की कळेल असं मी भावना व्यक्त केलेल्या होत्या. पुढे जाऊन मी म्हणालो होतो इतका पुरोगामी विचार जर जितेंद्र आव्हाडांचा असेल तर ज्यावेळा एकनाथ शिंदे साहेब गोव्यातील आमदार घेऊन गेले त्यावेळेला सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यासकट आमदारांनी 53 लोकांनी सह्या केल्या होत्या, त्यावर जितेंद्र आव्हाडांनी कशी सही केली. त्यानंतर मला तर थक्क करणारं एक वक्तव्य जयंत पाटील साहेब आपले प्रदेशाध्यक्ष यांनी सांगितलं, एकदा ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाडांच्यावर गुन्हा दाखल झाल्यावर दादा विरोधी पक्षनेते होते, दादांना आणि जयंत पाटलाला घेऊन ते अध्यक्षाच्या दालनात गेले, तिथे देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री होते, त्यांच्या ते पाया पडल्याने त्यांनी सांगितलं मी आता विधानसभेची निवडणूक लढवणार नाही, मला विधानसभेवर पाठवा दादांनी. म्हणजे अशा भेकड माणूस साहेबांच्या समोर असे व्यासपीठावर वक्तव्य करतो आणि ते साहेब ऐकतात हे खरोखरच आश्चर्य आहे. 40 वर्ष आम्ही साहेबांच्यासाठी साहेबांच्यावर प्रेम केलेलं आहे आणि हा राष्ट्रवादी काँग्रेस वाढण्यासाठी आम्ही रक्ताचं पाणी केलेलं आहे. ज्यावेळा आम्ही हा सामूहिक निर्णय घेतला, आम्ही कुठेही बंड केला नाही किंवा उठाव केला नाही, आम्ही हा सामुदायिक निर्णय केला, 43 आमदार आपल्या बरोबर आमच्या दादांच्या बरोबर आले हे काय बंड असू शकत नाही, हा सामूहिक निर्णय आहे. म्हणून आपण कोणत्याही परिस्थितीत या राज्याच्या विकासासाठी आणि दादांनी ज्या गोष्टी आज वक्तव्य केलेलं आहे
किंवा बीड जिल्ह्यामध्ये आज दुष्काळाच्या निमित्ताने चर्चा होते त्या सगळ्या निर्णयांना त्यांनी चांगल्या प्रकारे उत्तर द्यावीत आणि बाकीचे सगळी उत्तर येणाऱ्या 10-15 दिवसांमध्ये ज्यावेळा कोल्हापूरमध्ये सभा होईल त्यामध्ये मी निश्चितपणे देईन असा विश्वास व्यक्त करतो. आणि विशेष सहाय्य खात्याच्या अंतर्गत संजय गांधी निराधार जी योजना आहे त्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने गरिबांच्यासाठी कशा योजना राबवता येतात एक चांगलं उदाहरण या देशाला मी घालून देण्याचा प्रयत्न करेन. वैद्यकीय शिक्षण म्हणून शिक्षण मंत्री म्हणून या राज्यातील सर्व वैद्यकीय हॉस्पिटल्स जे आहेत आमच्या खात्याचे ते एम्सच्या धर्तीवर करण्याचा मी प्रयत्न करेन असं वचन मी या निमित्ताने देतो. धनंजय मुंडे, त्यानंतर अमरशे पंडित, प्रकाशदादा सोळंकी, बाळासाहेब आसबे आणि त्यांच्या सर्व असंख्य सहकाऱ्यांचं इतकी विराट सभेचं नियोजन केलं याबद्दल मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करून धन्यवाद देतो, आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.